नाइट वॉक हे सगळं घेऊन या सगळ्या घेऊन नाइट वॉक का जात नाहीत ना माझी वहिनी अगे ती बिचारी भयवान आपली ए माझ्या समोर तिला बिचारी नाही म्हणायचं आणि हे चटई वगैरे तिच्यासाठीच घेऊन चालली असेल ना होय अगे पावसाळा ना बाहेर जरा गारठो पडलो असत अगं मग अजून एक ब्लँकेट घ्यायचं ना होय ना मी तोच विचार करत होते थांब तुझ्या खोलीत ना घेऊन येते या ए ती ना इथे मोलकरीण म्हणून आली तुझ्या घरची पाहुणी नाहीये ती चालली लगेच ब्लँकेट घ्यायला पावळाट मी येते हा या देऊन का ग तुला काय एवढा पुळका आहे तिचा नाही बाहेर पावसाळा आहे गारठा पडलाय तुला झोपायचं आहे नाही ना मी देते तिला तुझा पण मी देते ना मी देते सांगितलं ना नशीब सादर नाही घेतल्यान नाहीतर काय खरा नव्हता आता काय मुहूर्त बघायचं नाही जा मा पण मी जरा व्हायचं जा अगं जा हा जात आहे सादर देते शेटखिंड खायची मास्टर कोली फेस्टिवल हियर फूड कम्प्लीटली शॉर्ट सर्किट्स द स्मॉल इंटेस्टाइन बाय पासिंग इट टू इंक्रीज ग्लुकोज फॉर्मेशन प्लीज ग्लुकोज ठीक आहे हे अंतर खाली नाही तर इथून बाहेरून जाताना तुला कोणी बघितलं ना तर लोक मला नावं ठेवतील म्हणतील स्वतःच्या मोलकरणीला साधी चटई सुद्धा देऊ शकत नाही ही गौतमी देवचा माझी इज्जत जाईल ना म्हणून देते आणि काय ग तुला काय वाटलं तू ही असली सगळी नाटकं करशील आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करशील आणि मी तुला इझिली घुसू देईन पण तुम्ही किती टेन्शन घेता मी तसं काय करूचं नाही आणि इराची आई तुम्ही जास्त स्ट्रेस नका घेत जाऊ लवकर म्हातारे व्हाल हे जास्त तोंड नाही चालवायचं नाही तर इथे झोपतेस ना रस्त्यावर झोपायला लावेन तुला हो मग अजून लोक तुमका नावं ठेवतले त्यापेक्षा मी हयच बरे आणि इराचे मी तुमच्या घरात घुसूक नाही मला खरंच पैशांची गरज आ म्हणान मी या सगळा करतो वर बयो बघितलं सिर पैशांची गरज माणसाला कुठल्या पायरीवरती आणून सोड हो ना मम्मा पण काही बोला आज हिने माझ्या फ्रेंड साठी जे काही काम केलंय वाह इम्प्रेस्ड व्हेरी नाईस म्हणजे काय करणारच ती प्रोफेशनल मोलकरीण आहे ती तिच्या आईकडून वारसा मिळाला ना तिला हो ना हो हे एकदम बरोबर बोललीस मम्मा मी काय म्हणते हे इतकं सगळं करण्यापेक्षा तू सरळ गावाला का नाही निघून जात चार पाच काम करशील बरी राहशील तिथे चला इथे मुंबईला आली मरायला हो ना हिराची आई तुमका माहिती आहे मी ना माझं ध्येय लहानपणीच ठरवलंय आणि माझ्या आई बाबांनी मला शिकवल्यानी
किती पण काटे टोचले किती पण कोल्हे लंड गेले ना तरी आपलं ध्येय सोडायचं नाही. आणि हा आता मी हसून जाईन पण डॉक्टर बनणार. मग मर इथेच. चल इरा. हॅलो. हा ते बोल. हॅलो अगो बाई तू या काय करतस त्या राहुल असं होय. तुका आता दोघींनी बाहेर झोपवल्याने त्यांना कोणाची काळजीच नाही. हो मी तुका हंतरून आणि जेव्हा जडपो तेव्हा येत होतय ते चिटकीन ती इली आडवी. भूक लागली असत ना गो. नाही गे मका भूक नाही. पोटात खड्डो पडलेलो असताना पण हसत हसत बोलतस मका भूक नाही. यो भारतीय वेळेस बघून ना पुरेपूर तुझ्यात उतरलो पण अगो पण तुझ्या कित्याक करतस मला नाही आवडत या सगळा. आत्ते मी आज हय मुद्दामच थांबलंय. मुद्दा अगो पण कित्याक. आत्ते आता हीच वेळ असा सगळे झोपल्यावर ना आपण क्रमांक काकांनी ठेवलेली फाईल चेक करूची. त्यात बाबांबद्दल जो काय सुगव असत ना त्या बघूचा. अगो पण पण कोणी बघितल्यानंतर. आत्ते आता बाबांसाठी आपल्या खिरीस घेऊकच होईना. पण बाय जरा ते तू नको टेन्शन घेऊ. मी असं आहे ना या बघ आता सगळे झोपले ना की मध्यरात्री तू मला कॉल कर किंवा मला उठवूकच आहे. आता मी हयच झोपते. हा बाय. ठीक आहे चला आता ठेवते फोन. बंद करते नाचणं अगं. त्या काकू आल्या ना मोकल काकू बयोच्या आधी हळूहळू आपल्यालाच घराबाहेर जावं लागेल. ए अंकी तू ना जांबोरिंगची तुला ना असं छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेताच येत नाही. हो ना छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद ह्या घरात तरी आपल्या मनातल्या मनातच साजरा करावा लागणार आहे. नाही तर ती मोकल काकू ये काय तुझं सारखं मोकल काकू मोकल काकू मोकल काकू. मी नाही घाबरत त्यांना. अच्छा होय का ठीक आहे मोकल काकू. नाही मला कोणीतरी आताच म्हणलं होतं मोकल काकूंना घाबरत नाही. ए अंकी तू सिनियर छू हा रिस्पेक्ट करत जा माझा. हो ना माझं पण ऐकत जा थोडं भलं होईल तुझं. हो ने त्या इरामुळेच तर त्या जॅक फ्रूट वालीची कटकट लवकर संपेल. नाहीतर अजून किती वर्ष तिला सहन करावं लागलं असतं ते कृष्णात जाणे. हो ना ती इरा कशी जरी असली ना तिच्याशी मैत्री केल्यामुळे आपला फायदाच होतोय आणि होत राहणार आहे. हो दे तिच्यामुळेच आज खूप दिवसांनी असं मोकळ मोकळ वाटतय ने. तिने जर बोलवला नसता ना तर ही कटकट बाहेर गेलीच नसती. हो ना आणि इथे तर आपला फायदा आहेच आहे. पण आपला फायदा कॉलेजमध्ये सुद्धा आहे. कॉलेजमध्ये इराची डीन सरांसोबत असलेली ओळख कसं आहे ना हे तळ. अगं ह्या जगात वावरायचं असेल ना आपल्याला प्रॉफिट लॉसचा विचार करावाच लागतो. मैत्री वगैरे ना झूट असतं सर काही नाहीये त्याच्यात. आपली पोळी कुठे कधी कशी भाजून घेता येईल हे आपलं आपल्याला बघता आलं पाहिजे. एकदम बरोबर छे मला पटतंय बघ तुझं म्हणणं. इराचाच मेसेज आलाय. ये क्या शैतान का नाम लिया उसका मेसेज भी आ गया. थांब थांब तिने ना फोटो पाठवलाय कसला तरी. झोपवलंय बघ तिला चटईवर झोपवलं आणि पंग राहिला पण नाही दिला. ठीक आहे इरातच फोन आला ना. मग हॅलो काय पाहिला का फोटो. ए इरा कसली भारी आहे ना यार तू. पण तू हे सगळं केलं कसं. तिला डायरेक्ट घराच्या बाहेर झोपवलं. हो ना डॉक्टर बनायला आलेली भयो पायरीवर झोपली. मग तिला तिची पायरी दाखवायला नको. ती आणि आपण इक्वल नाही होत हे कळायला पाहिजे त्या भिकारडीला.
पण इरा ती अशी झोपली कस काय लगेच? तिने एकदा पण ट्राय का नाही केलं घरी यायला? ए अंकी, साच्या नंतर आली असती तर मोकल काकूने तिला घरात तरी घुसू दिला असता का? इथे बाहेर झोपण्यापेक्षा ती तिथे झोपली. अगं काही का असे ना, त्या भिकारडीला मी तिची लायकी दाखवली आहे, याच गोष्टीचा मला खूप जास्त आनंद. नंतर बोलते बाय, नंतर बोलते. काय हिरा, काय करतेस तू? हे काय करते? एकतर बयोला घराबाहेर झोपवलंस, पर त्याचा आनंद सेलिब्रेट करतेस. हिरा तुला माणूस की ना? उळके बस बस झाले. मला ना आता माणुसकीच्या टॉपिकवर लेक्चर नकोय तुझ्याकडून. आणि तिला मी तिची जागाच दाखवली, तिची तीच लायकी, कळलं? हिरा मला लेक्चर ऐकायचं नाहीये. जा. तू खूप चुकीचं वागतेस हिरा. आय नो, थँक्यू. तू बरोबर, जा जा, दार लावून घे. बयो, तू हे सगळं का करतेस? का निघून जात नाहीस इथून? प्लीज स्वतःला त्रास करून नको घेऊस तू. प्लीज मला नाही बघवत ग हे सगळं. तुका माहितीये, आरव दादा इलो होतो, त्यानेच माझ्या अंगावर अंथरून टाकल्यात. काय सांगतस काय? होय आत्ते, तुका सांगते ना मी, आरव दादा माझ्या वांगडा किती पण कठोर वागलो ना, तरी त्याचं खूप जीव असावे माझ्यावर. ना खूप काळजी करता माझी, तशी लहानपणी करूच ना ती तसाच. होय गो, तो आरव त्या दोघींपेक्षा किती वेगळा असा ना. हा मराई, सगळे घरातले म्हणजे सगळे डारडूर झोपले. आमचे हे तर पार स्वप्नात स्वप्नात पोहोचले पण असतील. आता आपण पहिल्याच काम करू शकतो आहोत. पण बाय, काय गडबड नाही ना होची? आमच्या यांचा मध्ये स्वप्न तुटला आणि ते उठले तर? आत्ते तू नको टेन्शन घेऊ, रमाकांत काकांची झोप मका माहितीये, ते एकदा झोपले ना की लवकर उठत नाही. आणि आपण हळूहळू बोलू. हा चालत. हा चल जायचा. होय होय, उगाच उशीर नको. चल चल चल. Thank you.
चावी खय असा त्यांच्या उशाखाली मगे जा माका नाही जमूचा मी जाते क्या कर लो क्या